राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही ज्या वेळेला सहभागी झालो त्याच वेळेला या गोष्टीतली स्पष्टता त्या ठिकाणी आली. मुख्यमंत्रीपद दादांना मिळावं असं राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अपेक्षाही जरूर आहे. त्याला काय अर्थ राहू शकतो? गेल्या वर्षभरामध्ये माध्यमांच्या समोर परस्परांच्या वरती चिखलफेक करण्याच्या पलीकडे काय होत नाही. सुद्धा समकक्ष पदावरती नेमण्याच्या दृष्टीतून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय मला असं वाटतं की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तांचं औचित्य साधत प्रस्तुत्य उपक्रम बाबुराव चांदेरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सुरू केला आहे, तो आम्हाला सर्वांनाच अभिमानास्पद त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री बदल हा दिसणार का महाराष्ट्राचा? एक असं आहे की राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही ज्या वेळेला सहभागी झालो त्याच वेळेला या गोष्टीतली स्पष्टता त्या ठिकाणी आली. आता महायुतीचे NDA आम्ही घटक त्या ठिकाणी आहोत. मुख्यमंत्रीपद दादांना मिळावं असं राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अपेक्षाही जरूर आहे. परंतु आघाडीच्या राजकारणातली एकंदरीत अपर्याता लक्षामध्ये घेता ज्या पद्धतीने उद्याच्या भवितव्यामध्ये काम करण्याचं महायुतीतून आम्ही निश्चित केलेलं आहे, त्यामुळे आज तो काही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदे हे जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तो याच निरोप सोहळा होता. असं आता अरविंद सावंत, संजय राऊत, विनायक राऊत यांनी काय म्हणणं त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला काही योग्य फारसं वाटत नाही. पण अलीकडच्या कालावधीमध्ये केवळ टीका टिप्पणीशिवाय आपण जर काय माध्यमांच्या समोर लोकांच्यासाठी गेलो तर त्याला काय अर्थ राहू शकतो? गेल्या वर्षभरामध्ये माध्यमांच्या समोर परस्परांच्या वरती चिखलफेक करण्याच्या पलीकडे काय होत नाही. मला असं वाटतं की सकारात्मक भूमिकेतून राज्याच्या जनतेच्या पुढे आपण जर काय गेलो तर एक नवीन विचार लोकांच्या समोर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. दादांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याचा निर्णय करत असताना टीका टिप्पणीपासून अलिप्त राहणं आणि राज्याच्या सर्वदूर विकासामध्ये विशेष करून शेतकऱ्यांच्यासाठी युवा वर्गासाठी अधिक आपल्याला सरकारला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारच्या मदतीतून काय काम करायला मिळेल या गोष्टीवरती आम्ही अधिक प्राधान्य देणार. काल केसरकर असं म्हटलेत की केसरकर असं म्हटलेत की अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना समज देणं गरजेचं आहे, कारण की मुख्यमंत्री हा शब्द प्रत्येकाने वापरला आहे किंवा या संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली. जर आता अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होत असेल तर मग पुढे भवितव्य. एक असं आहे की आपण वारंवार हे सारे काही प्रश्न उपस्थित करत असतो, स्वाभाविकपणाने त्याच्यातल्या प्रतिक्रिया येत असतात. दीपक केसरकर आमचे एक सहकारी आहेत, एकेकाळी आम्हीसुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे. समज गैरसमज प्रवाह जे काय निर्माण होत असतात ते संपले पाहिजे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक भूमिकेतून हे जे काय राज्य सरकार त्या ठिकाणी आहे ज्याच्यातला आमचा सहभाग गेल्या काही दिवसापासून दिसायला जो काय दिसतो आहे त्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचं आहे. पण निधी जास्त आज अजितदादांनी सर्वांना दिला आहे असंही बोललं जात आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांची नाराजी पाहायला मिळते. कोणाची नाराजी नाही, शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांनी नाराजी अजिबात व्यक्त केली नाही. त्यांनी उलट आनंद व्यक्त त्या ठिकाणी केला की त्यांनासुद्धा जेवढा अपेक्षित होता तेवढा त्यांना निधी मिळालेला आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेची कुठेही नाराजगी नाही. आता इतरांची नाराजगी जी असेल त्याच्याबद्दल आज काय मी बोलणं उचित ठरू शकत नाही. मला असं वाटतं की अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांना न्याय देण्याचा पूर्णपणाचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. एक असं आहे की सुरुवातीलाच 5 तारखेला आदरणीय दादांनी या नवीन भूमिकेच्या बद्दलची त्यांची स्पष्टपणाची भूमिका राज्यातल्या 12 कोटी जनतेच्या समोर त्या ठिकाणी ठेवली. गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला NDAची बैठक दिल्लीमध्ये होणार होती झाली त्याला आदरणीय अजितदादा प्रफुल्लभाई उपस्थित राहणार आहे. आम्ही त्याच्यातली स्पष्टता केली. आगामी कालावधीमध्ये NDAच्या माध्यमातून राज्यात आणि भवितव्यामध्ये देशामध्ये सुद्धा काम करण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. यापेक्षा इतर बाबतीमध्ये मी आज काय बोलू इच्छित नाही.